संघामार्फत, तर वरडे संघाला विनंती असेल की आपण आपले फलंदाज त्वरित मैदानात पाठवायचे आहेत. आजच्या दिवसातील हा पहिल्या फेरीतील दुसरा सामना आपण पाहू शकतो, जोहलीपाडा विपक्ष वरडेगाव. तर वरडे संघ उशीर करू नका, आपण खूप वेळ घेतलाय, क्षेत्ररक्षण तैनात आहे मैदानामध्ये, मात्र आपण आपले फलंदाज का पाठवत नाही आहे हा देखील प्रश्न असेल इथे. तर सलामीची जोडी मैदानामध्ये आपण पाहू शकतो, वराडे संघाची नितेश आणि विष्णू ही एक धडाकेबाज सलामीची जोडी आपण पाहू शकतो मैदानात उतरताना. एक चांगला संघ आहे जोहलीपाडा, नक्कीच त्यांच्या अगेन्स्ट वराडे संघ नक्कीच चांगली लढत देताना पाहायला मिळेल. दोन्ही संघ खूप चांगल्या क्वालिटीची आपण पाहू शकतो. जर दोन षटकानंतर चेंडू हरवला तर जुना बॉल अवेलेबल असेल तर नक्कीच जुना बॉल देण्यात येईल, जर नसेल तर मात्र नवीन चेंडू देखील देण्यात येईल, याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. मात्र दोन षटकाच्या आत जर चेंडू हरवला तर नक्कीच नवीन चेंडू देण्यात येईल. तरी दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा. सामन्याला सुरुवात होते, आपण पाहू शकतो सलामीची जोडी मैदानामध्ये नितेश आणि विष्णू अशी धडाकेबाज जोडी मैदानामध्ये. तर गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकतो प्रमोद वारगडे आला, नक्कीच एक अष्टपैलू खेळाडू प्रमोद, ज्याच्या नावाने हा संघ जाणला जातो तोच गोलंदाजी मार्कवरती आपण पाहू शकतो राईट आर्म ओवर द विकेटने. तर पंचांचा देखील राईट आर्म राऊंड द विकेटने येतील प्रमोद. मॅच स्टार्टचा इशारा येतो पंचांचा, पंच फिरोज खान सर, मेन पंच स्क्वेअर लेगचे पंच धर्मेंद्र वर्मा सर. पहिला चेंडू प्रमोदचा खूपसूर एक चेंडू, तितका चांगला फटका, चेंडू जाईल एक्स्ट्रा रिझर्व म्हणून चौकार. आणि आपले इरादे स्पष्ट केलेत. आता मला चांगला चेंडू होता, मात्र लाईन पाहावी लागेल. नक्कीच पंच आम्हाला सांगतात की हा चेंडू खराब आहे, एक अतिरिक्त धाव मिळेल वाईटच्या स्वरूपात, ती म्हणजे जे वरडे संघाला. संघाची धावसंख्या आपण पाहू शकतो बिनबाद पाच. पहिला चेंडू फेकला गेलाय प्रमोदचा, त्यावरती चौकार आला, त्यानंतर अतिरिक्त चेंडू फेकला वाईटच्या स्वरूपात, पाच धावा धावफलकावरती. आता मला पुन्हा एकदा ब्लॉकवरचा चेंडू होता, मात्र नक्कीच एक धाव इथे मिळवली जाते, चेंडूला सन्मान दिला जातोय नितेश याच्या मार्फत, आणि स्ट्राईक रोटेट झाली होती आता मात्र विष्णू याच्याकडे. नक्कीच दोन्ही संघांना हार मंजूर नसणारे, प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल मैदानामध्ये जोहलीपाडा आणि वरडेगाव या संघांना, कारण नक्कीच या स्पर्धेमध्ये जर हार पत्करली तर नक्कीच या स्पर्धेतून आव्हान संपुष्टात येईल आपलं, हे दोन्ही संघांना नक्कीच माहिती आहे. त्यामुळे नक्कीच सामना जिंकण्याचा प्रयत्न असेल दोन्ही संघाचा, त्याच पद्धतीने वाटचाल करत असताना हे दोन्ही संघ आपण पाहू शकतो मैदानामध्ये. प्रमोद राईट आर्म राऊंड द विकेटने, आता मात्र स्ट्राईक एंडला असतील विष्णू. आता मात्र सुवर एक चेंडू, पंचांकडे अपील केली जाते, मात्र पंच आमच्या हातीचे सावध, कोणत्याही प्रकारच्या अपिलाला बळी पडत नाही आहेत. नक्कीच प्रोफेशनल पंच आहे धर्मेंद्र वर्मा सर, फिरोज खान सर, एक दांडगा अनुभव आहे त्यांच्याकडे मला वाटतं अंपायरिंगचा, जवळजवळ 15 ते 20 वर्ष यामध्ये त्यांनी चांगली कामगिरी केली आणि त्याचं प्रात्यक्षिक आपण मैदानामध्ये पाहू शकतो. पुन्हा एकदा फलंदाज विष्णूसाठी प्रमोद. आता मग सूर्य एक चेंडू बॅटची कडा घेतली, चांगलं क्षेत्ररक्षण, मात्र नक्कीच आपल्या संघासाठी इथे तीन धावा वाचवल्या रोहित याने. नक्कीच या एका धावीने धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजे 6 या आकड्यावरती, 7 या आकड्यावरती. अजून या षटकातील दोन चेंडू शिल्लक असतील आणि स्ट्राईकला आता मात्र नितेशला आपण पाहू शकतो, सर्कल पाबंदीचं षटक, हाणामारीचा षटक, फुलटॉस चेंडू होता, चेंडू जाईल सीमारेषा पार, चौकार. बॅटमधनं हा दुसरा चौकार पाहायला मिळते, प्रमोद याच्यावरती हल्ला चढवला जातोय फलंदाज नितेशच्या माध्यमातून. शेवटचा चेंडू, पुन्हा एकदा चांगला चेंडू फेकला लॉंग ऑफ रिझन मधून, क्षेत्ररक्षक आले
शॉट लॉन्ग ऑफला थ्रो फेकी केली, त्या दरम्यान मात्र फक्त आणि फक्त एक धाव. पहिल्या षटकाचा खेळ संपाय, धाव फलकावरती धावा लागल्या गेल्या, त्या म्हणजेच 12 धावा बिनगडी बाद. डीजे वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन सनत पिटूचं षटक घेऊन आता मात्र तीन खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर असतील, त्यामुळे नक्कीच या षटकात देखील चांगली फटकेबाजी पाहायला मिळेल. फलंदाज नितेश आणि विष्णू यांच्या मार्फत ब्लॉक होता, चेंडू होता, सरळ बॅटने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक येतील, मात्र तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय गणेशाच्या मार्फत. आणि नक्की दोन धावा आपल्या संघासाठी वाचवण्यात आल्यात गणेशच्या माध्यमातून. या दोन धावीने धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजे 14 या आकड्यावरती. बिनगडीबाद 14, चांगली सुरुवात पाहायला मिळते. जशी सुरुवात केली होती न्यू स्टार मानकुली संघाने, नक्की त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवून हा संघ देखील चांगली फलंदाजी करण्याचा प्रयत्न करतोय. आता मात्र मोठा फटका केल्याचा प्रयत्न, शॉर्ट मिड विकेटला क्षेत्ररक्षक येतील, मात्र त्या दरम्यान दोन धावा धावून काढल्या जात आहेत. तिसऱ्या धावाचा नक्कीच प्रयत्न होता, मात्र नकार दिला नितेशानं. आणि या दोन धावीने धावसंख्या जाऊन पोहोचत 16 या आकड्यावरती. नक्कीच चांगलं फटकेबाजी करण्याचा प्रयत्न केला जातो नितेशाच्या माध्यमातून. वारंवार चेंडूवरती हल्ला चढवण्याचा प्रयत्न केला जातो आहे. पहिल्या षटकात 12 धावा वसूल केल्या, त्यानंतर मात्र दुसऱ्या षटकात देखील गोलंदाज सनं त्याच्यावरती हावी होण्याचा प्रयत्न. आता मात्र सुरेख चेंडू होता, जसा चेंडू पडला तसं यष्टी रक्षक प्रमोद याच्या हातामध्ये चेंडू विसावला आणि या षटकातील डॉट चेंडूची चांगता होती. पहिल्या दोन चेंडूचा विचार केला तर 4 धावा खर्च केल्या गोलंदाज सनं त्यानं. त्यानंतर मात्र आता इथे कमबॅक डिलिव्हरी पाहायला मिळतीये, थांबवण्याचं काम केलं जातं आहे फलंदाज नितेशला गोलंदाज सनं त्याच्या माध्यमातून. आता मात्र पुन्हा एकदा फटका हवेत, क्षेत्ररक्षक आहेत तिथे, मात्र बाबूवाले आणि इथे क्षेत्ररक्षक मात्र खराब पाहायला मिळालं. आणि नितेशाला एक संधी मिळाली, पुन्हा एकदा एक जीवनदान मिळालंय. मित्र म्हणजे ज्या ज्या वेळेस हे कॅच सोडले जातात त्या वेळेस जे फलंदाज असतात ते नक्कीच एक मोठी इनिंग खेळून जातात आणि प्रतिस्पर्धी संघाला देखील याचा खूप फटका बसतो. तसंच काहीसं चित्र इथे पाहायला मिळेल का आपल्याला या सामन्यामध्ये, कारण नितेश सारख्या फलंदाजाचा झेल इथे सोडलाय त्याची किंमत नक्कीच मोजावी लागेल या जुएली पाडा संघाला. नॉन स्ट्राईक एंडला विष्णू देखील काहीसा कान मंत्र देत असताना नितेशला आता मात्र लाईन पाहावी लागेल. मात्र नक्कीच पंचांचा इशारा येतो, व्हाईट प्लस 4 हा नशिबाचा पंजा मिळतोय तो म्हणजेच वराडे संघाला. आणि या 5 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजे 23 या आकड्यावरती. नक्कीच खराब चेंडू होता सन त्याचा आणि यष्टीरक्षक सुद्धा बीट झाले. त्यानंतर 5 धावा मिळाले आणि 23 धावा धावपलकावर आपण पाहू शकतो बिनगडी बाद. आता मात्र पंचांच्या निर्णयाची आम्ही नक्कीच वाट पाहू. 9 प्लस षटकार अशा तब्बल 7 धावा मिळतील. धावसंख्या जाऊन बोलले 30 या आकड्यावरती. फ्री हिट नक्कीच असेल या चेंडूवरती. पहा गोलंदाजांनी केलं काय, पहिल्या 2-3 चेंडू खूप सुरेख फेकले. पहिल्या चेंडूवरती 2 धावा, दुसऱ्या चेंडूवरती 2 धावा, तिसऱ्या चेंडू डॉट, चौथा चेंडूसुद्धा 2 धावा खर्च केल्या. मात्र त्यानंतर जे 2 चेंडू फेकायचे होते मात्र 12 धावा देऊन बसलाय हा गोलंदाज सनत. फ्री हिट असेल या चेंडूवरती. फलंदाज नितेश देखील सज्ज असेल हा चेंडू खेळण्यासाठी. आता मात्र सुरेख चेंडू कमबॅक डिलिव्हरी पुन्हा एकदा गोलंदाज सन त्याची. धावसंख्या धावपलकावरती पाहू शकतो 30 धावा.
थोडीशी खराब महागडी गोलंदाजी पाहायला मिळतीय गोलंदाज सण त्याची, कारण व्हाईटच्या स्वरूपात 5 धावा दिल्या, त्यानंतर मात्र 9+6 अशा 7 धावा, तब्बल 0 चेंडूमध्ये 12 धावा खर्च केल्या होत्या, त्यानंतर मात्र सूर्य गोलंदाजी पाहायला मिळतीय. 2 षटकांचा खेळ संपलाय, 2 षटकाचा अखेरीस 10 संख्या धावपळ करते आपण पाहू शकतो. बिनबाद 30 डीजे खेळ संपलाय. आता मात्र क्षेत्ररक्षण आपल्याला खुलं पाहायला मिळेल. 30 यार्ड सर्कलच्या बाहेर तब्बल 5 क्षेत्ररक्षक पेट्रोलिंग करताना आपण पाहू शकतो. तर वैयक्तिक दुसरा आणि संघासाठी 3रा षटक घेऊन पुन्हा एकदा सज्ज झालाय गोलंदाज प्रमोद वारगडे. सामना करेल तर पुन्हा एकदा विष्णू सलामीवीरी जोडी मैदानामध्ये आपण पाहू शकतो. लोअर फुल टॉस पद्धतीचा चेंडू होता, भिरकावून देण्याचा नक्कीच प्रयत्न केला, मात्र या चेंडूवरती तब्बल 2 धावा धावून काढल्या जातात. नक्कीच चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहू शकतो. चांगलं कॉलिंग, चांगला संवाद साधला गेला फलंदाज नितेश आणि विष्णू या दोन्ही फलंदाजांच्या मार्फत, आणि नक्कीच चित्त्याच्या गतीने या 2 धावा कम्प्लीट केल्या आपल्या संघासाठी. नक्कीच 2 धावाने धावफलक हालेल, धावफलक जाऊन पोहोचेल ते 32 या आकड्यावरती. आत्तापर्यंत एकही गडी बाद झाला नाही वर्डे संघाचा. ही चांगली बाजू असेल ती म्हणजे ज्या वर्डे संघाची. खरं येणारे 17 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे, तो म्हणजे ज्या वर्डे संघाच्या इनिंगमधला. आणि पाहूया आपण या 17 चेंडूमध्ये कितपत मजल मारतो या संघ. एक मोठं टार्गेट सेट करण्याचा नक्कीच प्रयत्न असेल त्यांचा जुवलीपाडा या संघाच्या अगेन्स्ट. प्रमोद्याचा विचार केला तर पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी केली होती प्रमोद्यानं. सर्कल पामधीनचं षटक हातळलं होतं, 12 धावा खर्च केल्या होत्या. मात्र पाहूया आता पुन्हा एकदा वैयक्तिक दुसरं षटक घेऊन आले प्रमोद. आता पुन्हा एकदा लोअर फुल टच चेंड पद्धतीचा चेंडू लॉंग ऑफ रिझनमधून क्षेत्रक्षक चुकी करतोय, चेंडू जाईल सी मारेच्या पार. इतना मिळतील 4 धावा फलंदाज विष्णू याला डिज. तर गणेश होते लॉंग ऑफ रिझनमधून, मात्र चेंडू पकडण्यामध्ये अयशस्वी राहील विष्णू याला. पुन्हा एकदा प्रमोद सज्ज असेल. पुन्हा एकदा लोअर फुल टॉसपर्यंतचा चेंडू एक्स्ट्रा कव्हर रिझनमध्ये, क्षेत्ररक्षक आहेत मात्र चेंडूला अडवण्यात यशस्वी ठरतोय. चांगलं बॅकअप मिळतं तिथे, आणि त्या दरम्यान इथनं 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. धावसंख्या 2 पुढे जाईल, धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 38 या आकड्यावरती. चांगली फलंदाजी पाहायला मिळतीय दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. एक भलं मोठं आव्हान सेट करण्याचा प्रयत्न नक्कीच केला जातोय वर्डे संघाच्या फलंदाजांच्या माध्यमातून. कारण पहिल्या सामन्यामध्ये विचार केला तर न्यूस्टार मानकुली संघाने 58 धावांचं टार्गेट लावलं होतं आणि 59 धावांचं विजयाचं लक्ष ठेवलं होतं जे म्हणला शिरगाव संघासमोर. आता मला चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. पुन्हा एकदा सरळ रेषेमध्ये खेळून काढलेला हा फटका, त्यावरती पुन्हा एकदा मिळतील त्या 2 धावा. 2 धावीन धावफलक जाऊन पोहोचले तर 40 या आकड्यावरती. अजूनही प्रमोद याच्या गोलंदाजचा विचार केला तर 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत, 10 धावा खर्च केले 4 चेंडूमध्ये. आता मात्र स्लोअर पद्धतीचा चेंडू होता, मात्र बॅटच्या पट्ट्यात काय चेंडू आला नाही आणि त्या दरम्यान इथे मिळतील मात्र 2 धावा. नक्कीच आतापर्यंत एकही गडी बाद झाला नाही, त्यामुळे नक्कीच मनोबल उंचावलं असेल ते म्हणजेच वर्डे संघाच्या सलामीर जोडीचं. तब्बल 42 धावांची पार्टनरशिप आपण पाहू शकतो. 17 चेंडूमध्ये प्रमोद वारगडे शेवटचा चेंडू फेकेल.
आता मात्र समोर एक चेंडू मलिंगा स्टाईलनं फेकलेला हा चेंडू जाऊन विसावतोय यष्टीरक्षक बाबू याच्या हातात. 3 षटकांचा खेळ संपलाय. ड्रिंक स्टॉली मैदानामध्ये आपण पाहू शकतो जाताना. डीजे तीन षटकांचा खेळ संपलाय आणि आपण पाहू शकतो बिनबाद बेचाळीस धावा मैदानावरती खेळत असताना फलंदाज विष्णू आणि नितेश यांच्या माध्यमातून नक्की चांगली सलामीवर जोडी आपण पाहू शकतो. एक धडाकेबाज सलामीवर जोडी मैदानामध्ये अजूनही तैनात. आता मात्र नितेशच्या बॅटमधून मात्र चेंडू हवे ते आणि नरेश तिथे होते आणि नक्कीच नितेशाचा झेल सोडला जातोय आणि लेझी क्रिकेट पाहायला मिळते आपल्याला जेवलीपाडा या टीमच्या क्षेत्ररक्षकांकडून. नक्की नितेशाचा जर विचार केला तर त्याचे 4 झेल सोडलेत या इनिंगमध्ये. नक्कीच ही थोडीशी विचार करण्याची गोष्ट असेल जेवलीपाडा संघासाठी कारण सलामीवीर जोडी अजूनही मैदानात आहे. जर नक्की त्या 4 झेलमधला एखादा झेल जरी पकडला असता तर नक्कीच हे चित्र काहीसं वेगळं पाहायला मिळेलं असतं मैदानामध्ये. तर या 3 धावेने धावफलक जाऊन पोचलंय तर म्हणजे 45 आकड्यावरती बिनगडी बाद. पुन्हा एकदा गोलंदाज हेमंत सज्जय विष्णूसाठी. आता मला शॉर्टलेनचा चेंडू होता. चेंडू पडल्यानंतर मात्र नक्कीच यष्टीरक्षक प्रमोद त्याच्या हातात आणि मला वाटतंय फलंदाज होईल इथे विष्णू बाद. डीजे पाहू शकतो आपण राजेश याला. नक्कीच निखिल देखील एक विस्फोटक फलंदाज मानकुलीच्या मैदानावरती 14 चेंडूमध्ये अर्धशतक याच खेळाडूने पटकावलं होतं. तस फलंदाज मैदानामध्ये आपण पाहू शकतोय निखिल धुळे ऑन द स्ट्राईक.
आता मात्र सुरेख चेंडू टप्पा पडल्यानंतर मात्र नक्की ज्येष्ठ दर्शक आपली भूमिका चोख बजावतोय. दुसरा डॉट चेंडू या षटकातील. पहिल्या चेंडूवरती सुद्धा झेल घेण्याची संधी होती, मात्र ती संधी गमावली फल क्षेत्ररक्षक नरेश यानं. आणि त्यानंतर मात्र केलेलं एक कमबॅक कौतुकास्पद आहे गोलंदाज हेमंत याचं. दोन चेंडू बॅक टू बॅक निर्धा फेकतो, त्यामध्ये एक सफलता सुद्धा अर्जित केली आहे. आता मात्र चांगला चेंडू होता, बॅटच्या रडरमध्ये आला नाही निखिल याच्या, आणि इथनं मिळेल ती एक धाव बाईच्या रूप लेग बाईच्या रूपात. आणि धावसंख्या जाऊन पोहोचले ते 46 या आकड्यावरती. हेमंत त्याच्या षटकातील अजूनही दोन चेंडू शिल्लक असतील. फलंदाज नितेश सलामीवर फलंदाज. आता म्हणे तिच्या बॅटमधून प्रहार केला जातोय, क्षेत्ररक्षक तैनात आहे. आत्ता मात्र पुन्हा एकदा चुकी केली जातीये. मी तर म्हणेल नितेश वारंवार झेल उडवतोय, मात्र ते झेल टिपण्यामध्ये यश मिळत नाहीये ज्वेलीपाडा संघाच्या क्षेत्ररक्षकांना, कारण तब्बल 6वा झेल इथे सोडला जातोय नितेशाचा. अगदी सहज सोपे झेल होते, मात्र नशीब बलवून तर म्हणावं लागेल फलंदाज नितेशाचं. आणि नितेश देखील आपल्या संघासाठी चांगली कामगिरी करतोय. आतापर्यंत नितेशचा विचार केला तर वैयक्तिक 30 या आकड्यावरती तो खेळतो आपल्या संघासाठी, चांगली फलंदाजी करतोय. पुन्हा एकदा हेमंत या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन नितेशसाठी आता पुन्हा एकदा भिरकावून देण्याचा प्रयत्न. काऊ करणार क्षेत्ररक्षक असतील बाबू, आता मात्र चुकी नसेल. नक्कीच 7वा संधी मिळाली आणि त्या संधीवरती नक्कीच फलंदाज बाद झालाय नितेश. हा मिळालेला दुसरा गडी बाद करून देतो हेमंत या षटकातील. दोन गडी बाद आणि धावसंख्या झालेली ती धावपलकावरती तब्बल 48 धावा. डीज ज्वेलीपाडा संघ जास्त उशीर लावू नका, लवकरात लवकर सामना खेळण्याचा प्रयत्न करा. आपण सहकार्य करायचं आहे. चौथ्या क्रमांकावरती प्राचार रन केलं, ते म्हणजे फलंदाज राजेश याला. नितेश खरोखरच चांगलं नशीब होतं, कारण 6 झेल त्याचे या इनिंगमध्ये सोडले आणि 7व्या अटेम्प्टला तो झेल कॅरी करण्यामध्ये यशस्वी ठरला गोलंदाज क्षेत्ररक्षक बाबू. आणि माघारी परतावं लागलं नितेश याला. धावपलकावरती धावा आपण पाहू शकतो. दोन गडी बाद 48 शेवटचं षटक घेऊन विजय सामना केला तो फलंदाज राजेश. नॉन स्ट्राईक एंडला निखिल, स्ट्राईकला राजेश. दोन्ही एक हार्ड हिटर फलंदाज मैदानामध्ये आपण पाहू शकतो. ज्यांच्यामध्ये ताकद आहे मोठे फटके मारण्याची तेच फलंदाज क्रीजवरती. आता मात्र सुरेख फटका कव्हर पॉईंटमधून खेळून काढला. क्षेत्ररक्षक तिथे आहेत, मात्र चुकी करून बसलेत. वारंवार खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय, ते म्हणजेच ज्वेलीपाडा टीमचं. हे मिळेल चौकार. चेंडूवरती राजेश यांनी आपले इरादे स्पष्ट केलेत विजयावरती चौकार मारून. आता पुन्हा एकदा तोच फटका, तो क्षेत्ररक्षक आहे मात्र. आणि पुन्हा एकदा चुकी करून बसलाय आणि चेंडू जाईल सी मळेशे पार चौकार. विचार करावा लागेल तर ज्वेलीपाडा टीमला, कारण खूप खराब क्षेत्ररक्षण या सामन्यामध्ये पाहायला मिळालंय. वारंवार झेल सोडले गेले, चौकार सोडले गेले आणि त्याच्याच मोबदल्यात वारडे संघ एक मजबूत स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. आता मात्र पुन्हा एकदा चांगला चेंडू होता, गोलंदाज मात्र चांगली कामगिरी करतायत, मात्र त्यांना 7 लाभत नाही क्षेत्ररक्षकांची. आणि एका धावीने धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजे 57 या आकड्यावरती. एक भलं मोठं आव्हान सेट करण्याचा प्रयत्न केला जातोय, खूप मोठं टार्गेट ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय वारडे संघाच्या माध्यमातून. अजून या षटकातील 3 चेंडू शिल्लक असतील. 57 धावा धावा पलकावरती न्यू स्टार मानकिली संघाने 58 धावा जमवल्या होत्या. त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवून हा संघ देखील मैदानामध्ये फलंदाजी करतोय. तब 57 धावांचं
धाव फलकर्ती लावल्या गेल्यात. अजूनही या षटकातील शेवटचे तीन चेंडू शिल्लक असतील. सामना खेळतो निखिल. आता मात्र सूर्य एक पद्धतीचा चेंडू लॉंग ऑन रिजन मध्ये क्षेत्ररक्षक येतील, चेंडू पकडतील. मात्र त्या दरम्यान दोन धावा धावून काढल्या जातात. तिसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र नकार देत असताना निखिल या दोन धावेने धावसंख्या धावून पोहोचली ती 59 आकड्यावरती. पाहूया अजूनही दोन चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. जेवली पाडा संघाने खूप चुका केल्या या सामन्यामध्ये, त्या चुका सुधारण्याचा प्रयत्न नक्कीच पुढच्या सामन्यामध्ये केला जाईल का. आता मात्र लॉंग ऑन रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत बाबू, कोणत्या प्रकारची चुकी नाही. आणि तिथनं निखिल याला मात्र मैदान सोडावं लागेल. अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक आणि 59 धावा धावपळकरती लावल्या गेल्यात. गडी बाजले ते म्हणजे 3 आणि 5व्या क्रमांकावरती मोहन याला आपण पाहू शकतोय. स्ट्राईक असेल आता मात्र ती राजेश याच्याकडे. गोलंदाज विजय चांगली गोलंदाजी दाखवली आहे. शेवटच्या स्लॉगरच्या षटकामध्ये 5 चेंडू फेकलेत आणि 11 धावा खर्च केले आणि त्यामध्ये 1 गडीसुद्धा बाद केलं आहे. या षटकातील शेवटचा चेंडू सामना केला तो म्हणजे फलंदाज राजेश राईट अमोर द विकेटने राजेशसाठी. आता मात्र लाईन पावी लागेल नक्कीच. पंच आमच्याकडे वळतात. हा चेंडू स्वेर आहे, वाईटच्या स्वरूपात पुन्हा एकदा एक धाव मिळेल आणि 60 धावा धावपळकरती लावल्या गेल्यात. एक भलं मोठं आव्हान आपण पाहू शकतोय ते म्हणजेच वार्डे संघाच्या माध्यमातून ठेवण्यात येईल जेवलीपाडा टीमच्या समोर. शेवटचा चेंडू अजून शिल्लक आहे. 60 धावा धावफलकावरती लावल्या गेल्यात. पाहायचं या शेवटच्या चेंडूवरती एखादा चौकार षटकार पाहायला मिळेल का फलंदाज राजेश याच्या बॅटमधनं. आता मात्र पुन्हा एकदा लाईन पाहावी लागेल नक्कीच. पंच आम्हाला सांगतात की हा चेंडूसुद्धा खराब आहे, दिशा भरकटलेला दिसतोय गोलंदाज विजय, कारण खूप सुरेख गोलंदाजी फेकली. त्यानंतर मात्र 2 अतिरिक्त स्वरूपात वाईट चेंडू फेकले आणि 2 धावाचा बोनस दिला वार्डे संघाला. 61 धावा धावफलकावरती फुल टॉस चेंडू होता. ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक येतील, मात्र त्या दरम्यान इथनं 2 धावा धावून काढल्या जातात. डायरेक्ट रीड दिला गेलाय, मात्र तिसरी धाव इथे मिळत नाहीये. तिसऱ्या धावासाठी फलंदाज होईल बाद. इथनं मिळत 2 धावा धावसंख्या जाऊन पोचली होती म्हणजेच 63 या आकड्यावरती आणि 64 धावेचं आव्हान असणार आहे ते म्हणजेच जेवली पाडा संघासमोर. तर यापुढील समालोचन करण्यासाठी मी विनंती करेन दीप बिराडे याला, मॅन फ्रॉम डोंगर नावे डीज. बजरंगी मानकिवली आणि त्यांच्या विरुद्ध साईगाव दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे टॉस साठी दोरीत आपण रिपोर्टिंग करायचंय. पहिल्या फेरीचा तिसरा सामना इथे संपन्न होईल. जय बजरंगी मानकिवली आणि त्यांच्या विरुद्ध साईगाव. साईगाव टीमचे कॅप्टन जर इथे उपस्थित असेल तर विनंती आहे टॉस साठी दोरीत मुख्य व्यासपीठावरती या.
64 टू विन, 64 धाबेचं लक्ष सामन्याच्या दुसऱ्या सत्रात ठेवलंय. ते म्हणजेच वराडे टीम ना सध्याच्या घडीला जोबेली पाडा या टीमच्या समोर ओपनिंग पिअर मैदानामध्ये पाडवा. थँक्यू सो मच समाधान दादा नवले ज्यांचा आवाज तुम्ही या मॅचच्या पहिल्या सत्रामध्ये ऐकत होता. ओपनिंग पिअर मैदानामध्ये पाडवा जोबेली पाडा टीम. 64 इज द टार्गेट. 5 ओव्हरमध्ये 64 धाबेचं लक्ष इथे गाठायचं आहे. पहिल्या फेरीचा हा दुसरा सामना सध्याच्या घडीला संपन्न होत असताना 12.80 धाबेची सरासरी प्रति 5 षटकांमागे इथे मेंटेन ठेवायची आहे. ते म्हणजेच बॅटिंग करणाऱ्या जोबेली पाडा या संघाला. स्थानिक संघ आहे जोबेली पाडा संघ, याच विभागातून बिलॉंग करतो. भरपूर मॅचेस सातत्यानं या मैदानावरती ते खेळत असतात आणि अनुभवाची असलेली शिदोरी त्यांच्याकडे असलेला एक्सपिरियन्स या मॅचमध्ये त्यांना नक्कीच कामा येईल. नो डाऊट अबाउट दॅट वन, यात मात्र दिल मात्र शंका नसेल. बट 64 धाबेचं लक्ष तुम्ही जेव्हा गाठत असताना तेव्हा सुरुवात तितकी समर्थप करणं, सुरुवात तितकी सुव्यवस्थित करणं तुमच्यासाठी एक आव्हान असतं आणि ते आव्हान स्वीकारण्यासाठी ओपनिंग पिअर सध्याच्या घडीला मैदानाकडे दाखल झाली आहे. योगेश आणि त्यांच्या साथीनं दीपेश. ओपनिंग पिअर 64 धाबेचं लक्ष घेऊन सध्याच्या घडीला खेळपट्टीकडे मार्गक्रमित झाली आहे. बॅटिंग करत असताना जोबेली पाडा या टीमची बॉलिंग मध्ये थोडस अपयश आलं पहिल्या या सत्रामध्ये जेव्हा गोलंदाजी करत होता संघ जोबेली पाडा. 63 धाबा त्यांनी खर्च केल्या 5 ओव्हर मध्ये. वराडे टीमच्या वतीने चांगली बॅटिंग केली ओपनर म्हणून नितेशनं, ज्यांनी 27 धाबेचं कॉन्ट्रीब्युशन दिलं या डावामध्ये. त्याचबरोबर त्यांच्या साथीनं सलामीसाठी गेलेले विष्णू यांनी 13 धावा आणि फिनिशिंग टच धावाला दिला तो म्हणजेच राजेशनं 11 धाबेचा. आणि त्यानंतर फायटिंग टोटल इथे फलकावरती लगावल्यानंतर सध्याच्या घडीला दुसऱ्या सत्रामध्ये शीतरक्षणासाठी संघ सज्ज झालाय तो म्हणजेच वराडे. बेस्ट ऑफ लक बोट टीम शोधू गुड गेम दोन्ही संघांना. दोन्ही संघाच्या पाठीराख्यांकडून आमच्या आयोजन कमिटीच्या वतीनं, मान्यवरांच्या वतीनं आणि लाडक्या प्रेक्षक वर्गाच्या वतीनं देखील खूप साऱ्या शुभेच्छा असतील. 64 धाबेचं लक्ष मॅचमध्ये गाठायचं आहे. योगेश आणि दीपेश ही ओपनिंग बिअर सध्याच्या घडीला मैदानाकडे. स्ट्राइकिंग इटवरती दीपेश आहेत लेफ्ट हँड बॅट्समन. थोडी घाई करा फिल्डिंग करणारी वराडे टीम. फायर गेटिंग लेट, फील्डमध्ये चेंजेस करू नका सातत्यानं. 25 मिनिटांचा टाइम तुमच्याकरता काउंट केलं जातं याचं देखील आपण भान ठेवा. तर जय बजरंगी मानकेवली टीम कॅप्टन निळेदादा खालेकर अर्थातच पेट्रोल भाई आणि त्याचबरोबर जय बजेचर साई दोन्ही टीमचे कॅप्टन आमच्यासोबत उपस्थित आहेत. ही नाणेफेक आम्ही संपन्न करत आहोत. श्रीधरजी धुळे साहेब, श्रीधरजी धुमाळ साहेब यांच्या शुभ हस्ते. 5 ओव्हरची मॅच दरम्यान जाऊया आपल्या ऑनगोईंग मॅच कडे. बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर सज्ज होतो नितेश. पहिलाच बॉल फुलर लेंथ सरळ बॅटनं फक्त एक्झिक्यूट केला. सेफ शॉट डाऊन द ग्राउंड अगदी विषयमध्ये हा फटका इथे सजवला. व्हॉट इज लॉंग ऑफ ऑफ फिल्डर बॉल वरती मिळेल ती फक्त एकच जाऊ बॅट्समन दीपेशला. एक रन या मॅच मध्ये अकाउंट ओपन झाले सध्याच्या घडीला बॅटिंग करणाऱ्या जोबेली पाडा या टीमचं. तर जय बजरंगी मानकेवली टीमनं नाणेफेक जिंकली आहे. शीतरक्षणाचा निर्णय स्वीकारलाय. बॅटिंगसाठी इन्व्हिटेशन दिले वराडे टीमला. थर्ड अंपायर तिसऱ्या पंचांची मागणी मुख्य पंचांकडून केली जाते. विनंती आहे नरेंद्र माळी यांना आपण तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये जायचं. गोलंदाजाची जी शैली आहे, जो ग्रूमिंग आर्म आहे, त्याबाबत इथे मात्र शंका उद्भवली आहे. ते म्हणजेच फलंदाजाच्या माइंडमध्ये आणि त्या संख्येचं निरसन करण्याकरता सध्याच्या घडीला आमचे तिसरे पंच मैदानाकडे दाखल होत आहेत नरेंद्र माळी. या स्पर्धेचा नियम देखील आहे थ्रो गोलंदाजी स्पर्धेमध्ये आढळून आली तर टीमला 2 रन्सची पॅनल्टी आणि त्याचबरोबर बॉलरला देखील बॅन व्हावं लागेल पूर्ण टुर्नामेंटमध्ये, याची देखील नोंद घ्यायची. आपण शिस्तबद्ध स्पर्धा आहे, अनुशासन आहे या स्पर्धेमध्ये आणि ते आपल्याला पाळावे लागतील. स्ट्राइकवरती बॅट्समन योगेश ह्या बलीला बाखुटो देऊन पुल करण्याचा प्रयत्न. पंचांकडे विचारणा केली गेली कॉट बँडसाठी. टप्पा पडल्यानंतर हलकासा आतल्या बाजूने टर्न हल्ला झाला बॉल आणि त्यानंतर सरळ विकेट किपरच्या हाताचा इथे वेध घेतला. रन मिळणार नाही हा डॉट बॉल.
53 जरी मैदानामध्ये दाखल झाले असले तरी त्याच मनसुब्याने त्या निर्धाराने गोलंदाजी करत असताना बॉलर नितेश हा डॉट बॉल योगेशच्या विरुद्ध जे सध्याच्या घडीला स्ट्रायकिंग हिट मध्ये सज्ज होत आहेत. या बलेला फटका बसला मिस्टामिंग आउटसाइड एज एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर बॉलच्या खाली बट कॅच ड्रॉप. मोठ्या सामन्यामध्ये जीवदान दुसऱ्या धावेचा मानस दोन्ही बॅट्समन एकाच एंड वरती आणि आता धावबाच्या रूपाने सुयश इथे मिळालंय ते म्हणजेच फिल्डिंग करणाऱ्या वराडे टीमला आणि मैदान सोडावं लागतंय. लेफ्ट हँडेड बॅट्समन दीपेशला फलंदाज बाद रन आउट. दीपेश बॅक टू द पॅव्हिलियन. झाली होती एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रशकाकडून बट त्यानंतर दुसऱ्या धाबेचा जो प्रयत्न सजवला होता स्ट्रायकिंग एरियामध्ये बॅट्समन योगेशनं मिस कम्युनिकेटेड मिस कॉलिंग या रनवरती आणि फलंदाजाला धाबात व्हावं लागतं मैदान सोडावं लागलं दीपेशला. तिसऱ्या नंबरवरती जात आहेत प्रमोद. मोठं लक्ष या मॅचमध्ये तुम्हाला गाठायचं आणि मोठं लक्ष गाठत असताना सध्याच्या घडीला ही निराशाजनक कामगिरी बॅटिंग करणाऱ्या जोविली पाडा या टीमची. रन आहेत फलकावरती दोन. या बलीला बाकफुट होती येऊन स्क्वेअर कट अपिच फटका सजवला व्हाट अ शॉट स्टँड अँड डिलिव्हर स्टँड अँड एक्झिक्यूट आणि बॉल सर निघून चाललाय सी मारेशेच्या बाहेर षटकार. अफलातून फटका इथे सजवला स्ट्रायकरमध्ये बॅट्समन योगेशनं. सहा धाब्याच्या सातीनं टीमची टोटल सध्याच्या घडीला स्कोर कार्डवरती पुढे सरकत असताना एकूण रन अंकित होत आहेत स्कोर कार्डवरती ते म्हणजे 8. दर्जेदार फटका होता प्रशंसा करावी तितकी कमी. या वेळेला थांबून खेळण्याचा प्रयत्न चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन केलं. धीम्या गतीचा हा बॉल होता फसवा चेंडू होता आणि स्ट्रायकिंग एरियावरती मात्र नामहरण करून जातोय तो म्हणजेच फलंदाज योगेशला हा डॉट बॉल. डॉट बॉलची समाप्ती निर्धाव चेंडूची सांगता आपण पाहतोय. टप्प्याबरोबर वेगामध्ये सातत्यानं मिश्रण करत असताना बॉलर मितेश आणि त्याला आलेलं हे यश हा डॉट बॉल. या वेळेला विषय मध्ये फटके झूट केलाय ओव्हर्स द बॉलर रेड वाट इज लॉंग ऑफ चा फिल्डर जज करतो थ्रो फेकी देतोय तोपर्यंत मिळेल ती फक्त एकच धाव. सिंगल रन टीमची टोटल पुढे सरकली. अंपायर सिग्नल फर्स्ट ओव्हर इज कम्प्लीट मॅनेटरी पॉवर प्लेच पहिलं षटक इथे समाप्त झालं आणि बॅटिंग करत असताना स्लो बर स्टडी थोडी शांत आणि संयमी सुरुवात या मॅच मध्ये बॅटिंग करणाऱ्या जोविली पाडा टीमची. एका विकेटच्या मोबदल्यामध्ये स्कोर कार्डवरती रन आहेत 9. पहिल्या षटकाचा खेळ इथे समाप्त झालाय. 4 षटक अजूनही 55 रनची आवश्यकता या मॅच मध्ये. 13.50 धावीची सरासरी प्रती 4 षटकांमागे इथे मेंटेन ठेवायची. सध्याच्या घडीला हे दुसरं षटक डावाचा प्रगती पथावरती मॅनेटरी पॉवर प्ले सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. फील्ड रेस्ट्रिक्शन वरती अजूनही संचारबंदी पंचांनी कायम ठेवली आहे. 3 फिल्डर सध्याच्या घडीला 30 yard सर्कलच्या बाहेर डीप मध्ये बाउंड्री सेव्हिंग एरियात सीमांचं रक्षण करत असताना व्हाट इज लॉंग ऑफ बॅकवर्ड स्क्वेअरले गाणे त्याचबरोबर व्हाट इज लॉंग ऑनच्या दरम्यान पहिलाच बॉल पायात होता हलक्या त्यानं फक्त दिशा दिली आहे. बॉटमॅनचा खूप चांगला वापर दुसऱ्या रनचा प्रयत्न दोन्ही बॅट्समन एकाच एंड वरती बट आता बॉलरला इथे थ्रो गॅदर करता आला नाहीये अदरवाईज रनआउटची चान्स नाकारता आली नसती.
सेफली ते इकडे ते कंप्लीट होती या टीमची टोटल एका रनंतर स्कोर कार्डमध्ये पुढे सरकती एन डबल डिजिट 10 रन ऑन द बोर्ड 10 या आकड्यावरती सध्याच्या घडीला बॅटिंग करणाऱ्या झोविली पाडा टीमचं हे धाव फलक स्ट्राइक गेटवरती आहेत प्रमोद या बलीला फटका बसला मिस्टामिंग कॉटन बॉल ची चान्स जरूर होती बट फॉलो थ्रू मध्ये थोडासा दूर राहिला त्या ठिकाणी बॉलर आणि तोपर्यंत इजिली 2 रन्स इथे कंप्लीट होत आहेत नो मच लँड देअर खूप अधिक वेळ घेतला गोलंदाजानं टर्न ओव्हर होऊन बॉलच्या रेषेमध्ये येण्याकरता आणि तोपर्यंत अंकित होत आहेत एकूण 2 धावा 2 धाबेच्या साथीनं टीमची टोटल स्कोर कार्डवरती पुढे सरकती आहे रन झालेत आतापर्यंत 12 12 रन ऑन द बोर्ड 64 धाबेचं लक्ष मॅच मध्ये गाठायचं आहे आणि समीकरण अजून बॅलन्स आहे बॉल बाकी आहेत 22 आणि रन करायचे आहेत ते म्हणजेच 52 ऑन साइडला जबरदस्त फटका गॅप शॉट सिलेक्शन पिकअप शॉट पॉवर बॅक शॉट आणि बॉल सरळ निघून चाललाय टप्पा घेतल्यानंतर मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार चौकार इथे लगावत असताना बॅट्समन प्रमोद 4 रन्स नंतर टीमची टोटल सध्याच्या घडीला वेगानं पुढे सरकते आणि जाऊन पोहोचते ती 16 या आकड्यावरती हे तुम्हाला करावं लागेल पॉवर प्ले मध्ये जास्तीत जास्त धावा तुम्हाला गोळा कराव्या लागतील फुल टॉस बॉल आणि फुल टॉस बॉल वरती फुल पेस ऑफ द बॅट ने चढवलेला हल्ला बॉल सीमा रेषेच्या बाहेर प्रमोदच्या बॅट मधून आक्रमक सुरुवात बॉल सीमा पार हा षटकार षटकार इथे लगावला बॅट्समन प्रमोद आणि 6 धाबेच्या साथीनं टीमची धावसंख्या वेगानं पुढे सरकते आणि धाव फलकावरती एकूण अंकित होत आहेत त्या म्हणजेच 22 धावा 22 रन ऑन द बोर्ड 22 आकड्यावरती सध्याच्या घडीला टीमचा हे धाव फलक आक्रमण करत असताना प्रत्येक बॉल वरती टप्पा पडल्यानंतर थोडा खाली राहिला हा बॉल सरळ विकेट कीपर झादा दंबार सिग्नल इट इज वाईड आउटसाइड ऑफस्टिंग पिचिंग झालेला हा बॉल पंचांनी ते वाईड घोषित केलाय थॉमस सर यांचं शुभागमन झालंय मोस्ट वेलकम विनंती आहे व्यासपीठावरती युरोजमान व्हा एक एक्स्ट्रा रन बॅटिंग करणाऱ्या टीमच्या खात्यात रन संख्या आहे 23 ह्या बलीला फुलर लेंथ लाऊड अपील पंचांकडे विचारणा केली गेली अँड फायनल डिसिजन पंचांचा ते आमच्यापर्यंत पोहोचेल बॅट्समन विल बी आउट ऑर सेफ अँड देन दोन्ही पंच आमच्यापर्यंत विचारणा करून इथे डिसिजन पोहोचवत आहेत बॅट्समन इज आउट फलंदाजाला परतावं लागेल या सिरीज प्रमोद ज्याला चांगला स्टार्ट मिळाला होता इनिंग मध्ये फलंदाज इथे बाद होतोय मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आउटसाइड ऑफस्टिंग पिचिंग झाल्यानंतर बॉल बॅटच्या आउटसाइड एज घेऊन सरळ जाऊन विसावला विकेट कीपर झादाद आणि सध्याच्या घडीला हा दुसरा धक्का पोहोचलाय या महत्वाच्या मॅच मध्ये बॅटिंग करणाऱ्या झोविली पाडा या टीमला 4 बॉल मध्ये 12 धाबेचं कॉन्ट्रीब्युशन दिलं प्रमोदनं त्यानंतर ते बाद होत आहेत आणि सध्याच्या घडीला चौथ्या क्रमांकावरती न्यू बॅट्समन न्यू कॅन्डिडेट मैदानाकडे इंटायर होतो तो म्हणजेच गणेश स्टील 1-2 गो या बलीला फुलर लेंट अलंग टू द कार्पेट दर्जेदार फटका सजवलाय ऑफस्टिक कडे शेफोलून इम्प्रोवायझेशन पद्धतीने फटका सजवला आणि डीप मध्ये प्रयत्न क्षेत्रशिकाने जे केले होते शेवटी त्याच्या हाताला अपयश आले आणि बॉल सरल त्याच्या हाताला घासून निसटून चाललाय एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर हा नशिबाचा चौकार
नरहरजी माळी, नामदेवजी मराठे, शंकरजी भोईर, प्रकाशजी बैगर या सर्वच मान्यवरांना विनंती आहे आपण येऊन व्यासपीठावरती स्थानापन व्हायचा. त्याचबरोबर मनोहरजी माळी यांना देखील विनंती आहे व्यासपीठावरती यायचा. आपण दोन ओव्हरची अंती टीमची टोटल आहे 27, 27 रन स्कोरकार्डवरती 18 बॉल आणि आता मॅच मध्ये आवश्यकता आहे 37 37 या धावसंख्येची. रमेशजी गडगे या मान्यवरांना देखील विनंती आहे आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन व्हायचंय. 12.33 धाबेची सरासरी प्रति षटकामागे मेंटेन ठेवायची आहे. ती म्हणजेच बॅटिंग करणाऱ्या झोबेली पाडा या टीमला सामना जुनी बॅलन्स, सामन्यामध्ये जुनी दोन्ही टीमला समान संधी. संघर्ष जी टीम या मॅच मध्ये करेल ती टीम विजय होईल यात मात्र शंका नसेल. 18 बॉल अर्थात 3 षटक आणि 3 षटकांमध्ये धावा करायचे आहेत 12.33 च्या सरासरीने 37 धावेची आवश्यकता मॅच मध्ये. योगेश आणि त्यांच्या साथीनं गणेश हे दोन बॅट्समन सध्याच्या घडीला खेळपट्टीवरती बॉलिंग ट्रॅकवरती, तिसऱ्या ओवर मध्ये विष्णू हे जे एक्सपिरियन्स बॉलर ज्यांच्याकडे अनुभव आहे भरपूर वर्षाचा. पहिलाच बॉल ऑफ ब्रेक, लाऊड बेल, बॅटची कडा घेतली गेली आणि त्यानंतर बॉल सरळ जाऊन विसरला विकेट किपरच्या हातात. सुंदर बॉल वरती, आता इथे मैदान सोडावं लागले फलंदाजाला आणि सध्याच्या घडीला मैदानामध्ये जल्लोषाचं उत्साहाचं वातावरण फिल्डिंग करणाऱ्या वाराडी टीम करता झोवेली पाडा टीमला पोहोचला हा तिसरा हादरा आणि फलंदाज बाद होतोय तो म्हणजेच योगेश. बॉलर ज्यांच्याकडे भरपूर वर्षाचा अनुभव आहे विष्णू पहिल्याच बॉलवरती सफलता आहे ते अंकित करून देत असताना आपल्या वराडे टीमला. पाचव्या नंबरवरती सध्याच्या घडीला मैदानाकडे जात आहेत संतोष, ते स्ट्राइकिंग गेटवरती सज्ज होत आहेत. 17 बॉल आता आवश्यकता 37 धावेची. स्विच इट करण्याचा मानस, फुल लेंथ बॉल आणि सरळ ऑफ स्टिक देव खाडली आहे. चुकीचं स्ट्रोक सिलेक्शन, खराब फटक्याची निवड आणि फलंदाज आल्या पावली मैदानाच्या बाहेर. वन मोर विकेट डाऊन, बॅट्समनला मैदान सोडावं लागतंय. क्लीन बोर्ड, संतोष बॅक टू द पॅव्हिलियन. गारद करत असताना बॉलर विष्णू टीम साठी सध्याच्या घडीला सांगेल की 34 सफलता. रोहित जात आहेत 6व्या नंबर वरती. 16 बॉल आता आवश्यकता 37 धावेची. टीमचा डाव इथे संकटामध्ये सापडलाय आणि सध्याच्या घडीला विकेट हॅट्रिकची संधी. ह्या बलेला बाकफुटू देऊन दिशा देण्याचा प्रयत्न, बॉल थोडासा मागे निघून चालला होता विकेट किपरच्या हातातून. बॅकअप देत असताना थर्ड मॅनचा फिल्डर रन तिथे मिळणार नाही. थापॅडला घासल्यानंतर बॉलनं लास्ट मुवमेंटला आपली दिशा बदलली होती आणि विकेट किपरला चकवा देऊन बॉल निघून जाण्याचा तयारीत होता. पण चांगलं क्षेत्ररक्षण थर्ड मॅनच्या फिल्डरचं, कौतुक त्याचं करावं लागेल. रन इथे मिळणार नाही, हा देखील डॉट बॉल. 15 बॉल आता 37 रन्सची आवश्यकता मॅच मध्ये. ह्या बलेला लिपस्टिक सोडून जातो हा बॉल. अंपायर फिरोज खान सर सिग्नल इट इज वाइड. एक एक्स्ट्रा रन या बॉल वरती ऍड होती आहे बॅटिंग करणाऱ्या झोवेली पाडा या टीमच्या खात्यामध्ये आणि टीमची टोटल
या एक्स्ट्रा रनंतर स्कोर कार्ड वरती सरकती आहे, ती म्हणजे 28-28 या आकड्यावरती. फुलर लेंथ होता हलक्या, त्यांना फक्त दिशा गेली आहे. विषयमध्ये फटका जूट केलाय वाटिश लॉंगॉपच्या फिल्डरचं, थोडस क्षेत्ररक्षण खराब झालं आणि दोन धावा या बॉलवरती इझिली कंप्लीट करत असताना बॅट्समन रोहित वेल रनिंग बिटवीन द विकेट अँड वेल कॉलिंग ऑल्सो. दोन धाव्याच्या साथीनं टीमची टोटल पुढे सरकती आहे 30 आकड्यावरती, 30 रन ऑन द बोर्ड, स्टील 34 रिक्वायर्ड, रिमेनिंग 14 बॉल्स. ह्या बलीला फुलर लेंथ, सेमी हेलिकॉप्टर इम्प्लिमेंट केलाय, बॉटम हँडचा खूप चांगला वापर, वाटिश लॉंगोचा फिल्डर बॉल वरती, दुसऱ्या धावेचा माणूस डायरेक्टली सेट डिसीज, अप्रतिम क्षेत्ररक्षणाचा नजर आला, यष्ट्यांचा वेध इथे घेतला आणि फलंदाज बाद होतोय, धावपाच्या स्वरूपात पोहोचतोय तो 5वा धक्का. राहिले बॉलर विष्णूची आणि क्षेत्ररक्षणाचा देखील अचूक पाठिंबा, भरभक्कम समर्थन त्याला लाभत असताना संगीताला ज्याप्रमाणे वाद्याची साथ हवी असते त्याप्रमाणे गोलंदाजाला साथ हवी असते क्षेत्ररक्षणाची, आणि चांगली कामगिरी करत असताना फिल्डर्स. स्टील 1-2 गो, रन किती झाले 31 का, 31 ऑन द बोर्ड. थांबून खेळलेत, लास्ट मुवमेंटला पॉज घेतला आणि त्यानंतर फलका डिलिव्हर केलाय गोलंदाजाच्या हाताचा, अगदी मी म्हणे लास्ट मुवमेंट पर्यंत व्ह्यू डोल्यामध्ये कैद केला आणि त्यानंतर फटका सजवला बाउंड्री लाईनच्या बाहेर हा चौकार. ड्रिंक स्टॉल सध्याच्या घडीला मैदानामध्ये 3 ओव्हरचा खेळ इथे समाप्त झालाय, 64 धावेचं लक्ष गाठत असताना जोवेली पाडा या टीमची टोटल आतापर्यंत स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली, ती म्हणजे 5 विकेटच्या नुकसानामध्ये 34-35 आकड्यावरती 12 बॉल 29 धावेची आवश्यकता. यानंतर याच विभागात येणारी अंडर-22 ची आणखीन एक दद्यभिमान स्पर्धा, शहाजी मित्र मंडळ नवीन वडवली आयोजित, शाहूराज्य मित्र मंडळ नवीन वडवली आयोजित आई गावदेवी चषक 2021 स्पर्धेचा कालावधी 18 ते 21 फेब्रुवारी. प्रथम पारितोषिक 22,222 रुपये व ट्रॉफी, द्वितीय पारितोषिक 11,111 रुपये ट्रॉफी, तृतीय आणि चतुर्थ पारितोषिक 6,666 रुपये ट्रॉफी, मॅन ऑफ द सिरीज साठी कोलर बेस्ट बॅट्समन साठी बॅट, बेस्ट बॉलर साठी शूज, एक गाव एक ग्रामीण, याप्रमाणे 30 संघांना प्रवेश दिला जाईल. फक्त 3च एंट्र्या शिल्लक आहेत आणि ज्या ज्या संघांना या स्पर्धेमध्ये प्रवेश नोंदवायचा आहे त्यांनी ऋतिक म्हात्रे, अभिषेक कामत, निखिल भोईर आणि निखिल ठोंबरे यांच्याशी संपर्क करायचा आहे. फक्त 3च एंट्र्या शिल्लक आहेत आणि स्पर्धा ही युट्यूब लाईव्ह आहे. स्कोर आहे फलकावरती 3 ओव्हरचे अंती 35-35 रन 12 बॉल आता मॅच मध्ये आवश्यकता 29-29 रन्सची, 14.50 धावीची सरासरी, प्रति 2 षटकांमागे इथे मेंटेन ठेवायची आहे ती म्हणजे बॅटिंग करणारा जोवेली पाडा या टीमला. थोडं फास्ट केला फिल्डिंग करणारी टीम वराडे. चौथा आणि सामन्याचा निर्णायक षट घेऊन येत आहेत बॉलिंग ट्रॅक वरती जयेश, कॉमेडी बॉक्स कडून सज्ज होत आहेत बॉलिंग मार्क वदी ओवर दी विकेट ना. स्ट्रॅकिंग एअरवरती बॅट्समन नरेश, रनवे मध्ये थोडा व्यत्यय आला आणि त्यानंतर अंपायर सिग्नल, इट इज अ कॅन्सल बॉल. स्ट्रम्स बोकन झाले त्या ठिकाणी आणि पंचांचं चांगलं लक्ष स्क्वेअर लेग अंपायरच्या भूमिकेत. सध्याच्या घडीला फिरोज खान सर आणि त्यांच्या साथीनं मेन अंपायरच्या भूमिकेत धर्मेंद्र वर्मा सर हे आमचे 2 ऑफिशियल्स या स्पर्धेमध्ये अप्रतिम कामगिरी करत असताना नेहमीच या मैदानावरती प्रत्येक स्पर्धेमध्ये त्यांची लक्षणीय उपस्थिती असते.
दोन्ही पंच कल्याणवरून बिलॉंग करतात आणि निपक्षपातीपणा हा दोनही पंचांचा असलेला सर्वात मोठा स्वभाव धर्म. टॅलेंटेड अंपायर्स ज्यांच्याकडे सातत्यानं प्रोफेशनल क्रिकेटचा भरपूर मोठा अनुभव, मोठमोठ्या टुर्नामेंट्स ते कव्हर करत असतात. 12 बॉल 29 रनची आवश्यकता. बॅकवर्ड पॉइंट आणि वाईडिश लॉंग ऑफ ऑफ स्टिकच्या बाहेर डीप मध्ये स्क्वेअर लेग मिडिकट आणि वाईडिश लॉंग ऑन ऑन साइडला. पहिलाच बॉल टप्पा पडल्यानंतर थोडासा स्विंग झाला, हरकत केली या बॉलला आणि तेच इथे अंपायर धर्मेंद्र वर्मा सर दाखवून देत आहेत. आउट साइड ऑफ स्टिक पिचिंग झाल्यानंतर बॉल सरळ निघाला, तो विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची समाप्ती. टप्प्याबरोबर वेगावरती कंट्रोल बॉलिंग इथे करत असताना बॉलर जयेश वराडे टीम सातत्यानं आपण एकत्र येऊ नका. लास्ट ऑफिशियल वॉर्निंग बाय ऑर्गनायझेशन कमिटी, अदरवाईज तुम्हाला पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. 11 बॉल आता 29 रन्सची आवश्यकता. या वेळेला आडव्या बॅटनं प्रहार करण्याचा प्रयत्न, टायमिंग होत नाही या. शॉर्ट मिडिकटच्या दरम्यान दुसऱ्या धाबेचा मानस फिल्डर पासून बॉल थोडासा बाजूला गेला आणि वेगवान दोन रन्स इथे कंप्लीट करत असताना बॅट्समन नरेश तिसऱ्या रनसाठी कॉल आणि तिसऱ्या रनचा प्रयत्न आता इथे ठरलाय अपयशी. ओव्हर थ्रोचा फायदा घेण्याचा मानस होता पण धोका इथे पत्करला फलंदाजाने आणि त्याला व्हावं लागलं धाबाद. आणखीन एक धक्का पोहोचतोय झोवेलीपाडा या टीमला. या डावामध्ये हा तिसरा फलंदाज धाबाद होतोय. मिस कम्युनिकेशन दोन फलंदाजांच्या दरम्यान संवाद तुम्हाला पाहायला मिळत नाहीये. जेव्हा तुम्ही रन्स कम्प्लीट करत असता यस मॅन वेट या तीन कॉलचा सुयोग्य वापर होणं गरजेचं असतं आणि त्या कॉलचा अभाव फलंदाज येथे धाबाद होतोय. 2+ विकेट टीमची टोटल दोन धाबेने सरकते 37-37 या आकड्यावरती. फुलर लेंथ विषयमध्ये फटका एक्झिक्यूट केलाय. गॅप शॉट सिलेक्शन आणि बॉल सरळ टप्पा घेतल्यानंतर निघून जातोय. वाईडिश लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. चौकारानंतर टीमची टोटल पुढे सरकती आहे आणि धाव फलक जाऊन पोहोचतोय. तर या चार धाब्याच्या साथीनं 41-41 या आकड्यावरती अजूनही 23 धाबेची आवश्यकता. आणखीन एक जबरदस्त फटका बट फिल्डर टीम मधून पुढे सरसावला आणि वेगवान झेल तिथे टिपलाय. जीवाच्या आकांत्याने पोहोचला निखिल बॉल वरती आणि मैदान सोडावं लागतंय फलंदाजाला. 1 विकेट डाऊन, बॅट्समन बॅक टू द पॅव्हिलियन. प्रयत्न होता मोठा स्ट्रोक एक्झिक्यूट करण्याचा, फ्रंट लेग पुढे सरसावत असताना फटके एक्झिक्यूट करण्याचा, मग तो प्रयत्न ते फसला. चांगला जेल फिनिश केला मिडिकेटच्या फिल्डरनं आणि फलंदाजाला इथनं मैदान सोडावं लागतं. संकेत बाद होत आहेत. या वेळेला देखील फटका बसला बॉल विथ मिस्टॅमिंग. दोन फिल्डरच्या अगदी मधोमध बॉल इथे जाऊन ग्राउंडिंग होतोय. मिस कम्युनिकेशन पाहायला मिळालं दोन क्षेत्रसंघाच्या दरम्यान आणि फलंदाज इथे बचावलाय. वेगवान दोन रन्स या बॉलला देखील कम्प्लीट होतील आणि दोन धाब्याच्या साथीनं झोवेलीपाडा टीमची टोटल सरकती आहे 43-43 या आकड्यावरती. 7 बॉल अजूनही मॅच मध्ये 21 धाब्याची आवश्यकता. या बॉलला फुलर लेंथ कॉपी बुक स्टाईलनं ड्राईव्ह करतात. फ्रंट लेग पुढे सरसावत असताना दुसऱ्या धाब्याचा मानस थ्रो थोडा वाईड आला आणि दोन धाबा यशस्वीरित्या या बॉल वरती कंप्लीट होत आहेत.
अंपायर सिग्नल फोर टू रिज कंप्लीट पंचांचा इशारा येतो दोन धावांच्या साथीने षटक समाप्तीचा। चार षटकांचा खेळ इथे संपलाय। 11.25 ची सरासरी धाव फलकावरती 45 या आकड्यावरती टीमचा धाव फलक आणि सध्याच्या घडीला मॅच मध्ये इक्वेशन बॅलन्स राहिले ते म्हणजे एक षटक करता तर 6 बॉल आणि रन करायचे ते म्हणजे विजया करता 19 मोन रिक्वायर्ड रिमेनिंग 6 बॉल्स। लक्ष थोडस मी म्हणेल अजूनही कंट्रोल मध्ये बॅटिंग करणाऱ्या जोवेली पाडा टीम कडे मोठे स्ट्रोक या ओव्हर मध्ये त्यांना मारावे लागतील बिकॉज इट इज अ डू ऑर डाई एनकाउंटर कर या मरो अशी स्थिती सध्याच्या घडीला मैदानामध्ये। आणि सेकंड स्पेल मध्ये येतात बॉलर विष्णू ज्यांनी तिसऱ्या षटकामध्ये कमालीचं षटक हाताळलं होतं। 3 सफलता ज्यांनी अंकित केले होते आपल्या स्पेल मधून ते विष्णू येत आहेत राऊंड विकेट। पहिलाच बॉल विष्णूचा आडव्या बॅटनं फटकाय दे सजवला बट फिल्डर अगदी बॉलच्या खाली पोहोचतो मिड विकेटला आणि मैदान सोडावं लागतंय। सध्याच्या घडीला फलंदाजाला आणखीन एक धक्का आणखीन एका विकेटचं पतन। आठवा फलंदाज धाबाद होतोय एकंदरीत 3 धाबाद फलंदाज होते आणि ते झेलबाद झालाय तो फलंदाज आणि आठवं सांघिक सुयश फिल्डिंग करणाऱ्या वराडे या टीम करता। टेलेंडर सध्याच्या घडीला मैदानाकडे दाखल झालेत या मॅच मध्ये। ऑन साइड ला उचलण्याचा प्रयत्न क्रशर यॉर्कर मिडल आणि लेगस्टिक सरल घेऊन बॉल निघून झाला विकेट किपरच्या हातात फलंदाज बाद यू मिस दॅट डेफिनेटली दांडी गुल क्लीन बोर्ड वन मोर विकेट डाऊन। लास्ट मेंबर इंटर इन टू द ग्राउंड हा शेवटचा फलंदाज आहे डावाचा आणि ऑल आउटचं देखील साबट। सध्याच्या घडीला मैदानामध्ये मंडळत असताना टीम जोवेली पाडा या संघावरती ऑन विकेट हॅट्रिक दुसऱ्यांदा मला वाटतंय विष्णू यांना संधी निर्माण झाली आहे विकेट हॅट्रिकची राऊंड विकेट। या वेळेला धीम्या गतीचा बॉल पंचांकडे लाऊड अपील केलं गेलं आउटसाइड लेस्टिंग पिच होऊन हा बॉल सरळ थापाटवरती आदलला त्याचे ते दाखवत असताना अंपायर फिरोज खान सर विकेट हॅट्रिकला तरी ते दुसऱ्यांदा हुलकावणी दिली आहे बट गोलंदाजी जबरदस्त पाहायला मिळाली या इनिंगमध्ये विष्णू यांची। टप्प्याबरोबर वेगावरती तितकंच नियंत्रण। ह्या वेळेला आडव्या बॅटनं पुल करण्याचा प्रयत्न टायमिंग होत नाही या मिडल आणि ऑफस्टिकवरून बॉल सरळ ट्रॅव्हल होतो विकेट किपरच्या हातात डॉट बॉलची समाप्ती। समीकरण पूर्णपणे उद्ध्वस्त झालं या सामन्याचं। 2 बॉल आवश्यकता आहे 19 धावेची। या बलेला फुल लेंथ सेमी हेलिकॉप्टर इम्प्लिमेंट केला एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर बॉलवरती पोहोचतो प्रयत्न होता त्याचा टीमला ऑल आउट करण्याचा बट अपयश आलं एक रन इथे ऍड होती बॅटिंग करणाऱ्या जोवेली पाडा टीमच्या खात्यामध्ये। एक बॉल आता आवश्यकता आहे 18 रन्सची। ह्या बलेला विजयी बॉल इथे रिलीज करत असताना स्पेलमधून बॉलर विष्णू आणि 17 धावेनं या मॅचवरती या स्पर्धेमध्ये आपल्या नावाचा दबदबा दरारा दहशत कायमस्वरूपी ठेवत असताना मोठा विजय प्रस्थापित केला तो म्हणजेच वराडे या टीमनं। वेल प्ले बॉयज अँड हार्ड लक टीम जोवेली पाडा। विष्णू ठरले त्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच। हँडशेक कंपल्सरी करायचे जोवेली पाडा टीम या टूर्नामेंटचा नियम आहे शिस्तबद्ध स्पर्धा आहे आणि तो प्रत्येक संघाला या टूर्नामेंट मध्ये पाळावाच लागेल।
तर विष्णू यांना विनंती आहे प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचं आणि आपला मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड इथे कलेक्ट करायचा. मनोहरजी माळी साहेबांना विनंती आहे आपल्या शुभ हस्ते आपण हे मॅन ऑफ द मॅच आकर्षक चषक देऊन इथे सन्मानित करायचं आहे. सन्मानित करायचं विष्णू यांना ज्यांनी चांगली बॉलिंग केली वराडे टीम करता. बॅटिंग करत असताना 8 बॉलमध्ये 13 रनचं कॉन्ट्रीब्युशन देखील दिलं आणि या सामन्यावरती आपल्या टीमचं नाव कोरलं. ते विष्णू ठरले त्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच अर्थातच सामनावीर. हॅलो चेक.